सातपूरच्या महिंद्रा कंपनीतून फ्युएल इंजेक्टर पार्ट चोरल्या गेल्याची फिर्याद व्यवस्थापक प्रभाकर जाधव यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्हे शोध पथक युनिट 1 पथकानं अवघ्या 5 तासात तपास करीत तिघांना ताब्यात घेतलं. त्यात गजानन भालेराव, अजय साळवे, सिद्धार्थ नरवडे या कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. हे 4.5 लाख रुपये किमतीचे पार्ट या चोरट्यांनी भंगार व्यावसायिकास विक्री केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांनी दिली. त्या अनुषंगाने समांतर तपास करत असताना आपल्या आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस नायक प्रशांत मळकड यांना गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीनुसार आम्ही 3 इथल्या कामगारांना ताब्यात घेतलं, जे कंत्राटी बेसिसवर काम करत होते. त्यांच्या चौकशी केल्यानंतर त्यांनी सदर इंजेक्टर पार्ट हे मागील 15-20 दिवसापासून ते दररोज थोडे थोडे पार्ट चोरी करायचे. हे पेन्सिल टेप पेंट जे पार्ट असतात, म्हणजे गाड्यांच्या इंजिनला लावणारे इंजेक्टर असतात, ते पार्ट ते चोरी करून नकळत कंपनीचे बाहेर टाकायचे आणि त्यावानी सहज बाहेर टाकून नंतर ते कलेक्ट करायचे. अशा प्रकारे त्यांनी बरेच जवळजवळ 300-400 पार्ट ते चोरी केले होते. हे पार्ट त्यांनी त्या चोरी करून एका त्रयस्थ विक्रेत्याला भंगार विक्रेत्याला विकले होते. आम्ही त्यालाही ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून संपूर्ण 100% रिकव्हरी केलेली आहे आणि गुन्हा आरोपींना अटक करून आरोपींची पोलीस कस्टडी मिळवली. आरोपींची पोलीस कस्टडी दिनांक 8/8 पोलीस कस्टडी आहे आणि सदरपणे तपास गुन्हे शाखा युनिटमार्फत चालू आहे. टोटल 4 आरोपी अटक केलेले आहेत. यामध्ये 3 कामगार आणि 1 विकत घेणारा असे 4 जण अटक केलेले आहेत आणि याच्यामध्ये 300 इंजेक्टर पार्ट जे होते ते आम्ही संपूर्ण 300 इंजेक्टर पार्ट 4.5 लाखाचे पार्ट रिकव्हर केलेले आहे. हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करणारे हे आहेत. हे कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामगार घेतात टेम्पररी. त्यामध्ये ते कामगार आहेत आणि मागील 1 वर्षापासून तिथे काम करत आहेत त्यामध्ये. परंतु आता हे त्यांना हे 25 रुपयाचे पार्ट्स आहेत जे त्यांना झाली असेल आणि त्या लालच झाली असल्यामुळे त्यांनी चोरी केलेली. पोलीस अंमलदार रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, नाजीम पठाण, प्रदीप मजदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके यांच्यासह पथकानं ही कामगिरी बजावली. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.